सहाय्य करतात आपल्या मुलांना की पूर्वी हा काळ नव्हता. अष्टविनायक ग्रुप ब्रास बँड पथकामध्ये जी मुलं आहेत अतिशय चांगली सेटल आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये कार्यरत आहेत, काही सेमी गव्हर्नमेंटमध्ये आहेत, परंतु आपली आवड आपला छंद ते जोपासत असतात, सराव करतात. जिथे जिथे कॉल असेल तिथे तिथे आपली नोकरी धंदा सांभाळून तो कॉल अटेंड करतात, आपला छंद आहे, आपली आवड जोपासतात. कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशा मुलांचं. तर मित्र हो, आता आपणासमोर सादर करतायत गावदेव ब्रास बँड पथक, आपणासमोर त्यांचा सेट लागलेला आहे. ट्रम्पेटवर असणार आहे शैलेश पवार, दिनेश म्हात्रे, विकी पाटील, विशाल भोईर, वरुण भोईर, सचिन काटकर, योगेश काटकर. सॅक्सोफोनवर असणार आहेत भावेश पवार, परेश उलवेकर, मयूर केणी, कल्पेश तांडेल, धनंजय तरे, उमेश आडकर. क्लॅरोनेटवर असणार आहेत मोहन पाटील, विक्रम पवार. आणि रिदम जो प्रत्येक बँड पथकाचा बेस असतो त्यावर असणार आहेत महेश पांचाळ, संजय पाटील, विनोद तांडेल, अनिकेत कांबळी, रोहन वतनदार, लतीश भोईर, अद्वैत किणी, मयुरेश भोईर, गौरव पाटील, सिद्धेश होडे आणि विराज म्हात्रे. आपल्या प्रथेप्रमाणे आपण गावदेव ब्रास बँड पथकातील मास्तर श्री परशुराम साने आणि श्री वैद्यनाथ वैती यांचा आपण कुंकुम तिलक करून स्वागत करणार आहोत. श्री परशुराम साने आणि वैद्यनाथ वैती. धर्मेश आणि चेतनला मी विनंती करतो की त्यांनी या पथकाचं स्वागत करावं आणि सर्व भगिनींना विनंती आहे त्यांचं कुंकुम तिलक करावं. गावदेव ब्रास बँड पथक आपणासमोर आपली कला सादर करणार आहे. ब्रास बँड पथकाची मास्टर श्री परशुराम माने आणि श्री वैद्यनाथ वैती यांचं स्वागत केलं जात आहे. स्वागत समारंभ सोहळा प्रथेप्रमाणे झालेला आहे आणि सुरांची मैफिल अशीच पुढे नेण्यासाठी गावदेवी ब्रास बँड पथक आता सज्ज झालेलं आहे. पुन्हा विनंती करेन रस्त्यावरील जे रसिक मंडळी उभी राहून पाहत आहेत त्यांना कृपया विनंती आहे, त्यांनी समोर ज्या खुर्च्या आहेत तिथे येऊन बसावा, आनंद घ्यावा, जेणेकरून रहदारीस अडथळा येणार नाही. गावदेवी ब्रँड पथक सुरुवात करते. प्रथम पूज्य श्री गणरायाच्या वंदनेपासून आराधनेपासून संगीतकार अजय अतुल यांनी कंपोज केलेलं हे गाणं आणि अजयजीने यांना सुरांचा साथ स्वतः गायलेला आहे असं हे गणरायाचं गीत आपणासमोर, ही वंदना आपणासमोर पेश होते. गणराया गावदेवी ब्रास बँड पथक.
संगीत दिग्दर्शक अजय अतुल म्हणजे लोक नृत्याचा लोक संगीताचा अमूल्य असा एक मिश्रण सादर करतात. गावतोय विरास बँड पथक गणरायाची स्तुती केल्यानंतर अशाच एका अशा गाण्याकडे आता वळणार आहे. तत्पूर्वी अष्टविनायक बँड पथकाने ही जे हा जो प्रपंच हा जो सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आमच्या विभागातला पहिला सोहळा आहे. ते फक्त रोटो ड्रम वाजवतात. सर्वप्रथम अष्टविनायक ग्रुप यांना गावदेवी ब्रास बँड तर्फे हार्दिक शुभेच्छा. ते त्यांचा 25वा वर्ष इथे साजरा करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला इथे बोलवलं वादनाकरिता. त्यासाठी त्यांचे धन्यवाद. आणि उत्तरोत्तर हा चढता आलेख आहे अष्टविनायक ग्रुपचा, तो आणखीन वाढत जाओ ही शुभेच्छा. धन्यवाद. आम्हालाही खात्री आहे की आम्ही तुम्ही उत्तरोत्तर अशीच बेफाम गाणी देणार आहात. असंच एक गाणं तुम्ही घेऊन येत आहे, फिल्म ज्वेल थीफ ओटोम पे ऐसी बात. देवानंद हातात रिदम घेऊन एका कॉर्नरने गातोय. बरोबर ना? एस डी बर्मन साहेबांची संगीत. परंतु देवानंद जो शालू हाक मारतो त्यानिमित्ताने भूपेंदर नावाचा एक गायक आपल्याला मिळाला, जो अतिशय चांगला गिटार वाजवत होता आणि आता गझल सिंगर भूपेंदर सिंग म्हणून त्यांची त्यांचा लौकिक आहे. चित्रपट आहे ज्वेल थीफ ओटोम पे ऐसी बात. लॉंग व्हर्जन हा, लॉंग व्हर्जन, फुल व्हर्जन. फिल्म ज्वेल थीफ ओटोम पे ऐसी बात, लोककलेचा उत्कृष्ट नमुना संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन साहेबांनी आपल्या समोर अमूल्य ठेवा ठेवला आहे. हा फिल्म ज्वेल थीफ बँड पथकामध्ये कोऑर्डिनेशन हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. सगळ्यांचे सूर एका लाईनमध्ये आले की काही दिवसांनी रंगांची उधळण होणार आहे, दिव्यांची उधळण होणार आहे, आता सुरांची उधळण सुरू करतील.